चार बॉल पूर्ण केले आहेत आणि उत्कृष्ट फटका आणि या फेरबाद मायनगर पॅकर्सचा आणि या सुमित कापडेकरला एक बळी मिळालेला आहे. एक बळी एक धाव एक विकेट गेलेला आहे त्याबरोबर धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 9 आणि हा शेवटचा बॉल दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल खूप हळू धीम्या गतीने फलंदाजी चालू आहे आणि चांगली पकड म्हणता येईल ना पकड ती पकड त्यांनी पकडलेली आहे. पकड सुमितकडेच आहे आणि आता हा शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा एक चोरटी धाव आपल्या मंडळाचे घडाडीचे कार्यकर्ते विकास पडेलकर यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत. तरी चांगली फलंदाजी म्हणता येईल अशी करत आहेत आपल्या इथे. एवढं 36 डिग्री खेळत आहे प्लेअर त्यांचं पण सुद्धा आर्थिक स्वागत करायला पाहिजे. त्यांनी जे धैर्य दाखवलं एवढा कडक उन्हामध्ये खेळायचं दहा झालेली आहे. धावसंख्या आहे तिसरे षटक आणि हा सुंदरचा फटका आणि हा उत्तुंग फटका उत्तुंग षटकार पहिल्याच सामन्याचा हा पहिला षटकार मारलेला आहे. टुर्नामेंटचा हा 75वा षटकार झालेला आहे. सगळ्यांनी टाळ्याचा गजरा स्वागत करायचं आहे. आमच्या इथे कॅमेरामन रामूदाबा हे सुद्धा इथे आलेले आहेत. आयपीएलचे आजची मॅच सोडून थेट आपल्या इथं या मैदानात उपस्थित आहेत. तसेच आमच्या इथं धावसंख्या आहे. पुन्हा एकदा रन कम्प्लीट झालेला आहे. 3 बॉल 17 रन बाबू 17 धावा झालेल्या आहेत. मायनगर पॅकर्सचे दिनेश गोलंदाज एकदा सुंदरचा फटका परंतु धावसंख्या काय घेता आली नाही मायनगरला. 4 बॉल झालेले आहेत. तिसऱ्या षटकातला 4th बॉल आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू बाकी धावसंख्या झालेली आहे 17 तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आणि दिनेशचा सामना करत आहे अनिकेत. अनिकेत हा दिनेशचा सामना करत आहे.
पुढे जाऊन उत्तुंग षटकार मारलेला आहे आणि घेतली आणि धावसंख्या 6 धावांची भर पडलेली आहे आणि या धावसंख्येबरोबर धावसंख्या झालेली आहे 23 आणि हे तिसरं षटक कंप्लीट झालेलं आहे. 3 षटक 26 धावा आणि 23 धावा आणि किती गडी 2 गडी पास झालेले आहेत. 2 गडीच्या मोबदल्या आहेत 23 धावा 3 षटक पूर्ण आणि शेवटचं 14 षटक घेऊन येत आहेत. सागर सागर बोलतोय बाबू कोकल बोला ना तो बोला मोबाईल मे धडाडीचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही सॉरी विकास भाई साहेबी हे इथं आलेले आहेत. तसेच आमचे झुंबा मास्टर आकाश साळवी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आगमन झालेलं आहे. त्यांचं अधिक स्वागत करीत आहोत. आणि सुंदरचा फटका परंतु एकाच धावावर समाधान सर्वांकडे नाही. समाधान मानावं लागलं. 24 धावा वाईट नाही आणि संघाचा निर्णय अंतिम राहील. तुम्ही आपापसात वादविवाद करू नये. आणि हा दुसरा पूर्ण 80 षटक मारलेला आहे. अनिकेतने याने 3 षटक मारलेले आहेत. 3 षटक मारलेले आहेत त्यांनी. त्यांच्या धावसंख्या झालेली आहे. त्यांचा पर्सनल स्कोर 16 झालेला आहे अनिकेतचा वैयक्तिक. हा भाई तो घे ना बाबू सौरभ दादा सौरभ दादा बाबू चार क्षेत्र रक्षण प्लॅनिंग शेवटचे 2 बॉल बाकी आपण उत्तुंग फटका परंतु गाव समाधान 25 धावा झालेल्या आहेत आणि हा शेवटचा चेंडू शेवटचा बॉल 32 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल बाकी आहे. महानगर पॅकर्सचा बॅट्समन जयेश आणि 4 षटक पूर्ण झालेली आहेत. त्याबरोबर धावसंख्या झालेली आहे 33 धावा आणि 34 धावा विजयासाठी सरस टीमला पाहिजे. मायनगर पॅकर्सने 33 धावा जर यांनी जर 34 धावा मारले तर हे नावाप्रमाणेच सरस होतील असं मला तर वाटतं. झालं चालू शूटिंग तर बघ आपली हवा खतर. त्यानंतरचा सामना दोन्ही संघाने माईकशी संपर्क साधायचा आहे. पुढील सामना पुढील संघाच्या दोन्ही कर्णधारांनी इथे माईक जवळ यायचे आहे. स्वास उडवण्याची कृपा करायची आहे. सौरभ दादा सोनवणे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अण्णाभाऊ साठे पुढील संघाचं नाव आहे आणि गल्ली बॉय या दोन्ही संघाच्या कर्णधाराने सौरभ सोनवणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे टॉस उडवण्यासाठी.
जे काही पंच आमच्या मैदानात उभे आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था करायची आहे. शेवटचे 1.5 मिनिट आहे, पटकन यायचं आहे मैदानात. हे बाबू आलेलं आहे समोर बसलाय. बघितला व्हिडिओ काल, बघितला संघाने जितेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अनिकेत गायकवाड उर्फ कृपा करावी. आता गोलंदाज कांडी आहे, एक भाव काढलेली आहे. कार्यकर्ते दीपक हे सुद्धा इथं आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. दीपक शेलार अजय जडेजा बरोबर करतात, रवींद्र जडेजा बरोबर करतात. हॅलो, सरस संघाचा एक गडी बाद झालेला आहे. पहिल्या षटकात एक गडी बाद आणि दोन धावा त्यांच्या झालेल्या आहेत सरस संघाच्या. बॅटिंग पुढील फलंदाज येत आहे सनी हे आलेले आहेत आणि आपल्या संघासाठी ते विजयासाठी प्रयत्न नक्कीच करणार आणि आपला संघ सरस आहे तो दाखवून देणार आहे. फटका मारायचा प्रयत्न करून चालू कर निर्धाव झालेला आहे हा चेंडू. अँडी गोलंदाज एकच धाव सनी त्यांना एकच धावावर समाधान. पहिला षटकच चालू आहे, 3 चेंडू आणि 3 धावा आणि हा उत्तुंग षटकारा मारलेला आहे सनी यांनी आणि हा टूर्नामेंटचा 85वा षटकार आहे आणि सनीचा पहिला षटकार आणि 85 मीटर लांब गेलेला हा षटकार. नऊ या षटकारासोबत सरस संघाच्या धावा झालेल्या आहेत 9 धावा 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातलं. अँडी हे प्रयत्न करत आहेत आपल्या संघासाठी आणि पुन्हा
पूर्ण हा दुसरा दुसरा षटकार 80 मीटर लांब सनी हे उत्कृष्ट फलंदाजीचा आपल्या समोर नजरांना पेश करत आहे आणि पहिल्या षटकातच सरस संघाचा धावा झाला 15 आणि शेवटचा चेंडू या षटकाचा घेऊन येत आहे आणि पुढे बघूया लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. आता बघूया ते षटकारचे हॅट्रिक करतायत की नाही. षटकाराची हॅट्रिक करतायत की बघूया. आणि अँडी कुठल्या प्रकारचा आता त्यांना चेंडू टाकणार आहे ते बघण्यासारखे राहील कारण दोन षटकार त्यांना मारलेले आहेत. एकच धाव हॅट्रिक नाही मारली त्यांनी षटकारांची. एक षटक संपलेला आहे. एक षटका बरोबर सरस संघाचा धावा झालेल्या आहेत 16 आणि पुढील 3 षटकात त्यांना 18 धावांची गरज. 18 बॉल 18 रन 18 धावा आणि सनी हे आपल्या एकदम फॉर्म मध्ये खेळत आहेत. दुसरे षटक घेऊन येत आहेत मायानगर पॅकर्सचे अनिकेत गोलंदाज आणि त्यांचा सामना करत आहे सनी. एकच धाव घ्यावी लागेल सनीला आणि कृपया डगआउटमधील प्लेयर्सनी डगआउटमध्ये थांबावे कारण सीमारेषा जवळच आहे डगआउट. पुन्हा एकदा हा राऊंड शॉट कवर सिक्षेने पटवलेला आहे. दोन चेंडू आणि 18 रन 18 धावा. सरस संघ हळूहळू विजयाच्या दिशेने कूच करत आहेत आणि बघूया मायानगर पॅकर्स त्यांना विजयापासून रोखू शकतात की नाही. पुढील 2 षटकातच कळेल आपल्याला. आणि एकच धाव एक धाव घोषित आणि ह्या एक धावाबरोबर सरस संघाचा धाव संख्या झालेली आहे 19. थोडं खेळपट्टीवर जरा आद्रता असल्यामुळे सकाळी पाऊस पडल्यामुळे जरा फिरकीला थोडी साथ येत आहे. काय वाटतं? पाऊस थोड्या प्रमाणात आलेला आहे त्यामुळे आज गोलंदाला जरा चांगला वेग मिळत आहे सनीला. आणि या सनीने पुन्हा एकदा वाईट बॉल वाईट चेंडू घोषित करण्यात आलेला आहे पंतांकडून आणि एक धाव मिळालेली आहे. 20 धावा झाल्या आणि फुल टॉस आणि त्याच प्रकारे त्यांनी टटवलेला आहे पण सीमारेषेवर उत्कृष्ट असा खेळ घेतलेला आहे आणि सनी एक उत्कृष्ट फलंदाजी करून जात आहे. मायानगर पॅकर्सनं एक गडी बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत. 2 गडी बाद झाले सरस संघाचे. सनीने आपली चांगली कामगिरी करून सरस सनी यशस्वी झालेला आहे कारण उत्कृष्ट असे हिटर बॅट्समन चांगला स्कोर नेला. पुढील स्कोर फलंदाज झालेले सागर सरस संघाचे सागर आलेले आहेत आणि आपल्या संघासाठी ते
नक्कीच प्रयत्न करतील आणि मायानगर सुद्धा मायानगर पॅकर्स अनिकेत हे सुद्धा आपल्या संघासाठी बळी मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न. उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे आणि सागर जरा बीट झाले, लेग स्पिन होता सागर यांना तो कळला नाही आणि बीट झालेले आहेत. आणि हा अनिकेत यांचा उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. आणि आवाज कमी करावा सुनी यांचा शेवटचा चेंडू आणि दुसरा लास्ट शेवटचा चेंडू आहे आणि दुसरं षटक संपणार आहे. बघूया सागर आणि पुन्हा एकदा फुल टॉस आणि वाईड घोषित करण्यात आलेला एक अतिरिक्त धाव. आणि काही चांगली गोलंदाजी करत आहेत पण मध्येच त्याने फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव देऊन बसले. पुन्हा चांगल्या रनांचा पण आणि या थ्रो बाई दोन धावा घेतलेल्या आहेत सागरांनी. इथे एक धाव होती तिथे दोन धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे सरस संघ. आणि या दोन धावांच्या मोबदल्यात त्यांचा पूर्ण धाव संख्या झाली 23. दोन षटक संपलेली आहेत, दोन षटक 23 धावा. आता 12 बॉल मध्ये बारा चेंडूत 11 धावांची गरज. खूपच चुरशीचा सामना होणार आहे हा अतिसाठीचा सामना. काय वाटतं उमेश तुम्हाला काय होईल पुढचं चित्र काय? मला तर वाटतं होतं ह्या गोलंदाजीचा धाव सामना कळेल 6 बॉलमध्ये. आणि जी दोघांची लांब नाही आहे अगदी जवळच आहे. पुढचे गोलंदाज महानगर पॅकर्सचे अनिमेश तिसरे षटक घेऊन येत आहे. आणि हा कुणाल हे षटक मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाले सीमारेषाच्या इथे. आणि हा उत्कृष्ट झेल घेतलेला आहे प्रसाद यांनी. उत्कृष्ट झेल घेऊन महानगर पॅकर्स यांना एक बळी मिळवून दिलेला आहे. आणि अनिमेश यांनी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या संघाला बळी मिळवून दिलेला आहे. याबरोबरच पुढील फलंदाज येत आहे गणेश फलंदाजीला येत आहेत. बघूया त्याचा षटकरांनी आपला श्री गणेशा म्हणतायत फलंदाजीचा. आणि मॅचचा पुढील चेंडू आणि एक धाव आणि दुसरा धाव घेण्याचा पण डायरेक्ट स्टंप त्यांनी मारलेला. आणि अजून एक अतिरिक्त धाव त्यांनी घेतली दोन धावा. याबरोबर सरस संघाच्या झालेल्या एकूण धावा 25. 10 बॉल 9 हे असं समीकरण आलेलं आहे. 10 चेंडूत 9 रन. दोन्ही संघ आपला प्रयत्न करत अगदी अंगावर काटा येईल असा सामना झालेला आहे. काटे की टक्कर म्हणतात तसा कृपया लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. थांबू नका. स्ट्रॅटेजिक टाइम आपल्याला संपत आलेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम फक्त 3 सेकंद आहे. जर त्याच्या पुढे गेला तर काही पेनल्टी होऊ शकते. त्या दोन्ही संघांनी याचा विचार करावा. आणि अनिमेश पुढील चेंडू घेऊन येत आहे आणि गणेश फलंदाजी करत आहेत. अनिमेश गोलंदाजी करत आहेत. या षटकातले शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. बघूया या 4 चेंडू सामना कसा फिरेल. उमेश काय वाटतंय तुम्हाला? दोन्ही संघाला चान्स आहेत जिंकायचे, त्याच्यामुळे आपण काय करू शकत नाही. ही काय ती वेळच ठरवेल जिंकायची वापर आहे. बोलण्यात अर्थ नाही आता. ओके ठीक आहे. तुमच्या अनिमेश पुढचा चेंडू आणि हा ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि एकच धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे सरस संघ.
सरस संघाची एकूण धाव संख्या झालेली आहे 26 आणि मेस रोखून धरत आहे फलंदाजांना चांगली गोलंदाजी करत आहेत आणि त्यांना बॅट्समनना ओपन हँड होऊन देत नाहीत. आणि मेनचा पुढील चेंडू सागर फेस करत आहेत आणि हा त्यांनी एकच एक रन कमवलेला आहे आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा धावचीत झालेला आहे. सरस संघाचा बॅट्समन धावचीत आणि हा चांगला थ्रो उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण मायनर पॅकर्स तर्फे आणि हा तिसरा गडी चौथा गडी बाद झालेला आहे सरस संघाचा. चांगले यांची होत होती आणि विजयाकडे येत होते आणि त्यांची पार्टनरशिप इथे तुटलेली आहे. उमेश काय वाटतं ही पार्टनरशिप तुटल्यामुळे काय? आता पाहू नवा गडी येईल काय करतो ते. नवा गडी नवं राज्य दाखवेल आपल्याला. त्यासाठी रोहित आलेले आहेत आणि सागर स्ट्राईक केलेला आहे आणि अनिमेशने बेस्ट असा गोलंदाजी करत आहे आणि त्यांनी आपल्याच गोलंदाजीवर धावचीत केलेला आहे. टू गो ह्या षटकातले शेवटचे दोन चेंडू बाकी आहेत. 27 रन धावा झालेले आहेत सरस संघाच्या आणि पुढचं समीकरण 8 चेंडू 7 धावा हे असं समीकरण आलेलं आहे. आणि रोमहर्षक असा रंगतदार सामना इथे ह्या क्षणी येऊन ठेपलेला आहे आणि पाहूया सागर ह्या चेंडूवर आणि एकच असा ठिकून रन काढलेला आहे या सामन्यामध्ये ज्याने आणि एक जागे उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्ट अशी धाव घेतलेली आहे आणि दोन धावा त्यांनी सागरने मिळवून दिले आपल्या संघाला. याचबरोबर सरस संघाच्या धावा झालेल्या आहेत एकूण धावा 29 आणि हे शेवटचं षटक घेऊन येत आहे. एक बॉल बाकी आहे माफी असावी एक बॉल एक चेंडू अजूनही आहे तिसऱ्या षटकातला. खूप दोघांमध्ये चांगला ताळमेळ दोघांनी चांगले दोन रन धावा काढलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा आणि हा पुन्हा एक टॅप केलेला आहे आणि एकच धाव. याबरोबर सरस संघाच्या एकूण धावा 30 आणि 6 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा सरस संघाला हवा आणि यासाठी महानगर पॅकर्स चे गोलंदाज येत आहे प्रसाद आता आपल्या संघासाठी सरस संघाला कसे 4 धावांपासून रोखू शकतात या शेवटच्या षटकात ते पाहूया. थोडं क्षेत्ररक्षणात आहेत महानगर 2-1 धाव तिथे हवी होती तिथे 2 धावा दिल्या आहेत त्यामुळे जरा समीकरण सरस संघाच्या बाजूने गेलेलं आहे. बघूया आता ह्या शेवटच्या षटकात सागर आपल्या संघाला विजय मिळवून देत आहे. प्रसाद आणि त्यांना फेस करत आहेत रोहित फलंदाज सरस संघाचे आहे. शेवटचा षटक बघूया काय निकाल लागतो तो आणि हा चांगला प्रयत्न होता पण वाईट घोषित करण्यात आला. प्रसाद यांनी चांगला प्रयत्न केला होता निर्धाव देण्याचा पण वाईट घोषित झालेला आहे.
राउंड शॉट मारलेला आहे आणि याबरोबर सरस संघाचे 32 धावा झालेले आहेत. 5 बॉल 5 चेंडूत अवघ्या 2 धावांची गरज. सागर पुढील चेंडूचा सामना करणार आहे सागर. यष्टीरक्षकांकडनं स्टंपिंग चांगली संधी त्यांच्याकडनं गमावली त्यांनी आणि एक धाव यांना मिळालेली आहे सरस संघाला. चांगली संधी होती स्टंपिंग करायची आणि 4 चेंडूत 1 धाव पटवलेला आहे 1 धाव आणि अशा प्रकारे सरस संघ सरस झालेला आहे जिंकलेला आहे. पुढचा सामना दोन संघांमध्ये होणार आहे. अण्णा भाऊ साठे आणि गली बॉईज यांच्यात पुढचा सामना रंगणार आहे. तरी आयोजकांनी या दोन्ही संघांना मैदानात पाचारण करायचं आहे आणि टॉस जे जिंकले त्यांचा काय निर्णय तो कळवायचा आहे. कोणाची गली बॉईज यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर अण्णाभाऊ साठे या संघाने आपले फलंदाज त्वरित पाठवावे. गल्ली बॉयज मध्ये कृपया सामना त्वरित सुरुवात करायची सामन्याला. आपल्या पोरांची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि त्या मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 125वी जयंती यानिमित्त राजवर्धन क्रीडा मंडळ यांनी भव्य दिव्य क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आहे आणि आजच या सामन्यांचा अंतिम सामना सुद्धा होणार आहे आणि आकर्षक ट्रॉफीज जिथे लावलेल्या आहेत जो अंतिम संघ जिंकेल आणि उपविजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफीज जिथे आहेत. राजवर्धन क्रीडा मंडळाने जयंती चषक आपला आयोजित केलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपले फलंदाज पाठवावे कृपया आणि गली बॉईजने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. पंचांनी त्यांना एक टाइम द्यावा. त्या टाइममध्ये त्यांनी आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ कमी आहे. अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि आज जरा हवामानात बदल झालेला आहे. पावसाचं सावट आहे त्यामुळे पावसाचे चिन्ह आहेत. त्यामुळे आता आहे त्या परिस्थितीत लवकरात लवकर सामना सुरू करावा. पंच महेश गायकवाड आणि दुसरे पंच विनोद तांबे ललित पवार आणि हा पंचांचा संघ आम्ही खास करून सुरू असलेल्या IPL मधून आम्ही BBCला विनंती करून मागून घेतलेला आहे. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे आमच्या राजवर्धन क्रीडा मंडळासाठी त्यांनी कमी करायला पंचगिरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याबद्दल या पंच संघाचे आम्ही मॅन ऑफ द मॅच
सरस क्रीडा मंडळाचे सनी यांना मॅन ऑफ द मॅच मिळालेले आहेत। तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। सामनावीर याचा दोन उत्तुंग षटकार असे त्यांनी दिलेले आहेत। 85 मीटरचा एक षटकार आणि 80 मीटरचा षटकार। पावणे तीन वाजले आणि टेम्परेचर मध्ये सुद्धा वाढ झाली आहे। रोशन मॅच थांबव जरा। प्रखरत मॅच चालू आहे। 2 मिनिटं थांबायला सांगतो। सर्व मंडळांनी या एवढ्या प्रखरतच्या उन्हामध्ये सहभाग घेतला। थोडा वेळ थांब, 2 मिनिटं। आम्ही मंडळातर्फे त्यांचा हार्दिक आभार मानत आहोत। जर कोणाला पाण्याची व्यवस्था सुद्धा इथे आयोजकांनी केलेली आहे। जर कोणाला अशक्तपणा काय वाटलं असेल तर त्यांनी नाही जवळ यायचं। गोड पाणी लिंबाचं पाणी वगैरे मिळेल। मला बोल तेजस साईडला हो। मॅचला सुरुवात झालेली आहे। तांत्रिक बिघाड आहे। सर्वांना इथे जरा तांत्रिक बिघाड आहे, त्यामुळे थोडं सामना आम्ही थांबून ठेवलेला आहे, पण त्वरितच सामना सुरू होईल। तरी सगळ्यांनी तयारीतच राहावे। आमची तांत्रिक टीम ॲथलिकचे म्हणजे तांत्रिक टीम ॲथलिक टीमचे हे शंतनू कपडा घ्या बघ ब्लॅकवाला। कुणाल वैद्य हे आमची तांत्रिक बाजू तांत्रिक बाजू सांभाळत आहे। त्यांचंही मंडळांचं मंडळातर्फे आम्ही जाहीर आभार मानत आहोत। आणि आमचे कॅमेरामॅन विशाल मोरे हे एवढ्या उन्हात कॅमेरा आपला कॅमेरा चालवत आहेत आणि त्या कॅमेरामुळेच आम्हाला थेट प्रेक्षकण दिसत आहे। आणि ते सर्व मॅच म्हणजे बॉल कुठे सीमा रेषापलीकडे जात आहेत की विकेटकडे येत आहेत ते सगळं आम्हाला व्यवस्थितरित्या आम्हाला दाखवत आहेत। आणि पुढचा सामना सुरू होत आहे। गली बॉयचे गोलंदाज सुजन बाबा बाबा इथे या साईडला दाखवायला सांगायला सुजन कांबळे हे आपलं पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि त्यांचा सामना करणार आहेत। अविनाश झालेले आहे आणि हा नवीन सामना नवीन चेंडू चालेल आणि हा पहिलाच चेंडू तटवलेला आहे अविनाशांनी आणि एक धाव। अण्णा भाऊ साठे संघाला एक धाव मिळालेली आहे। दुसरी क्षेत्ररक्षण करताना जरा गडबड झाली आणि अण्णाभाऊ साठे संघाचे एकूण धाव संख्या 4 झालेली आहे। पुढील चेंडू सुजन उत्कृष्टरित्या असा कटवलेला आहे पण त्यांनी व्यवस्थितरित्या कलेक्ट केलेला नाही। थ्रो खूपच लांब गेला। 4 बॉल या षटकाचे 4 चेंडू झालेत आणि 5 धावा अण्णाभाऊ साठे संघाच्या।
आणि उत्कृष्ट रीत्या त्यांनी वाघमारे यांनी स्पंदन वाघमारे क्षेत्ररक्षक अतिशय उत्तम नमुना दिलेला आहे. क्षेत्ररक्षक कसं करावे, सहा रन झालेले आहेत, सहा धावा आणि सुजल याचा पुढील चेंडू आणि कव्हरला त्यांनी शॉट खेळलेला आहे आणि एक धाव घोषित करण्यात आली. एक षटक संपलेलं आहे गली बॉईज, एक षटकात सात धावा. या गल्ली बॉईजचं वैशिष्ट्य म्हणजे अंबर मालेराव तुम्हाला माहिती आहे काय, बरेचसे प्लेअर हे अंडर 18 मधले आहेत, त्याबद्दल त्यांचा आर्थिक आभार मानले पाहिजे. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर स्वागत करा या गल्ली बॉईजचा. सगळे 18 वर्षाखालील विद्यार्थी आहेत. राजवर्धन क्रीडा मंडळतर्फे त्यांचे आर्थिक स्वागत. आणि आता पुढील दुसरा षटकचा सामना घेऊन येत आहे आमचा षटक शंतनू शंतनू आपलं पुढचं षटक घेऊन येत आहे आणि हा नो बॉल आणि एक धाव, नो बॉल आणि एक धाव. अण्णाभाऊ साठे टोटल धाव संख्या 9 झालेली आहे. शंतनू यांचा पहिलाच षट, त्यांचा षटकार पहिलाच चेंडू हा नो बॉल झालेला आहे. शंतनूला शंतनू गोल फलंदाज आहेत अविनाश आणि एकच धाव घोषित. अण्णाभाऊ साठे या संघाचा टोटल धावा झाला 10, एकूण धावा 10. एक षटक संपलेला आहे, दुसरा षटक चालू आहे, एक धाव. आणि हा अंकुष्टासाबत खेळ घेतानाही आला आणि एक धाव मिळालेली आहे अण्णाभाऊ साठे संघाला आणि टोटल 11 धाव संख्या झालेली 11. इथे झेलबाद होण्याचा प्रयत्न झाला असता पण झेलबाद खेळ घेण्यात जरा अयशस्वी झाले गली बॉईज. आणि पुन्हा एकदा नो आणि एक धाव धावून काढलेली आहे. एकूण धाव संख्या अण्णाभाऊ साठेच्या 13. दुसरं षटक चालू आहे आणि शंतनू पुन्हा एकदा ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि सीमारेषाकडे अडवलेला आहे आणि पुन्हा 2 धावा घेण्यात अविनाश यशस्वी. टोटल धावा 15. अण्णाभाऊ साठे या संघाच्या टोटल धावा, एकूण धावा 15. पुन्हा नो शंतनू, नो चेंडू टाकतच आहेत. पुढील चेंडू शंतनू आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता शंतनू याने आणि झेल घेता नाही आले. अथर्व यांच्याकडनं टप्पा थोडा पुढे पडला. 4 चेंडू झालेले आहेत, 17 धावा एकूण अण्णाभाऊ साठे संघाच्या. उत्कृष्ट असा बॉल, उत्कृष्ट चेंडू टाकला. एक बॉल आहे, एक बॉल. शेवटचा चेंडू बाकी या षटकाचा शंतनूचा. शंतनू पुढील चेंडू घेऊन येत आहे. एकच धाव दिली शंतनू याने. 2 षटक संपले आहेत अण्णाभाऊ साठे या संघाचे. एकूण धावा 18. बिनबाद 18 धावा 2 षटकात अण्णाभाऊ साठे. 2 ओव्हर मध्ये चांगल्या धावा केलेल्या आहेत गली बॉईज. पुढचं षटक घेऊन आहेत अक्षय पुढचं षटक घेऊन येत आहे, तिसरं षटक घेऊन येत आहे.
दोन षटक 18 धावा चांगला चांगली धाव संख्या उभारलेली आहे अण्णा भाऊ साठे यांनी आणि एकच धाव समाधान मानावं लागेल अविनाश यांना एक धावाने 19 धावा झाल्यात अक्षय हे धाव संख्या पुढील किती रोखू शकतात आता आपल्याला ह्या षटकात कळेल एकच धाव पुन्हा 20 धाव अण्णा भाऊ साठे संघाच्या 20 धावा तिसरं षटक चालू आहे अक्षय गोलंदाजी चांगला प्रयत्न करतायत धावा रोखण्याचा एकच धाव देत आहेत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार क्षितिज यांनी दुसरी धाव वाढवलेली आहे चांगले क्षेत्ररक्षण पुढचा चेंडू आणि सुंदरने अडवलेला आहे आणि दोन धाव घेण्यात अण्णा भाऊ साठे संघ यशस्वी टोटल 23 धावा एकूण धाव संख्या 23 या षटकातल्या 4 चेंडू झालेले आहेत अक्षय पुढचा चेंडू आणि स्पर्धा क्षेत्ररक्षण जरा गचाळ झालेला आहे आणि एक धाव आणि अण्णा भाऊ साठे संघाच्या एकूण धावा झालेल्या आहेत 25 या षटकात तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू अक्षय घेऊन येत आहेत पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे आणि हा धावची सुजल्यांचा थ्रो डायरेक्ट थ्रो आलेला आहे आणि अक्षय यांनी धावचित केलेला आहे 3 षटक झाले 1 गडी बाद अण्णा भाऊ साठे संघाच्या धावा झालेल्या आहेत तीन षटक झालेली आहेत एकूण धावा अण्णा भाऊ साठे संघाच्या 26 धावा 1 गडी बाद आणि उमेश यांच्याकडे माईक सोडतो हे वाघा बोललो हे वाघा दुसरे समाजात उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे काही बॉईजने किती झाले भाई आणि काय उत्कृष्ट फटका परंतु एका गावात समाधान मानावं लागेल गोलंदाज क्षितिज नागावकर धाव संख्या झालेली आहे 27 शेवटचा षटक क्रॉस बॉल एक धाव हे उमेदा आलाम सर प्रत्येक बॉल याला थांबू नका मॅच एक भावित आहे अरे सुंदर फटका हा ऋषभ रे ऋषभ टोटल धाव संख्या झालेली आहे 29 अविनाश आपण फलंदाजी आले आहे आणि हा उत्कृष्ट झेल
उत्कृष्ट खेल घेतलेला आहे तो कॉल देतो उत्कृष्ट खेल घेतलेला आहे अविनाश डार तरी त्यांचा हार्दिक अभिनंदन क्षितिजला विक्रम के चार बॉल एक उत्कृष्ट जेलबाज क्षितिजची हॅट्रिक होणार आहे शेवटचा चेंडू शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू हॅट्रिक होण्याची शक्यता आहे क्षितिज यांची 51वा बळी झालेला आहे हा त्यांचा 52वा बळी कांबळेचा तिथे नाही आलेला आहे परंतु हा त्यांचा आता शेवटचा चेंडू राहिलेला आहे याच्या आधी त्यांनी एकदा हॅट्रिक मारलेली आहे बँगलोरमध्ये आणि आपला आणि हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे क्षितिजची आणि आर्यन माने यांनी उत्कृष्ट झेल घेतलेली आहे आणि त्यांना त्यांची हॅट्रिक पूर्ण करून दिलेली आहे क्षितिज नागापुरे एकमेव बॉलर आहेत की त्यांनी ह्या टुर्नामेंट मध्ये हॅट्रिक घेतलेली आहे त्यांचं जोरदार स्वागत करावं आणि अण्णाभाऊ साठे संघाच्या या टोटल धावा 4 षटकात झालेल्या आहेत 29 गली बॉईजना 30 धावा करायच्या आहेत 4 षटकात लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवावे गली बॉईजचे कॅप्टन कोण आहेत त्यांनी लवकरात लवकर कर्णधार त्यांनी आपले दोन आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत आणि गली बॉईजने शेवटच्या 2 षटकात चांगलं प्रदर्शन केलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठे संघांना 29 धावांवरच रोखलेलं आहे कारण 2 धावातच 18 धावा झाल्या होत्या आणि पुढच्या 2 षटकात आणि म्हणूनच आम्ही अण्णाभाऊ साठे संघांना विनंती आहे की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि गली बॉईज यांनी आपले फलंदाज लवकरात लवकर खेळपट्टीवर पाठवायचे आहे सकाळच्या पावसामुळे जरा खेळपट्टीवर जरा खेळपट्टी वळण घेत आहे आणि स्पिन गोलंदाजांना चांगले साथ मिळत आहे याचा स्पिन गोलंदाजांनी नक्कीच फायदा उठवायचा आहे आपण 2023 राजवर्धन क्रीडा मंडळाने भरवलेले कौतुक सामने आणि यांचा आज अंतिम सामना होणार आहे आघाडीचे गली बॉईजचे आघाडीचे फलंदाज येत आहेत सुजन कांबळे आणि अक्षय शिर्के या सामन्याचं थेट प्रेक्षेपण युट्यूब लिंक द्वारे होत आहे युट्यूब लिंक आहे अथन लिंक ATHLIQ हे टाईप करून या लिंकवर आपल्याला जाता येईल आणि कुणाल वैद्य यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली त्यांचंही आम्ही मंडळातर्फे हार्दिक आभार लवकरात लवकर सामना सुरू करा अजून पुढच्या 2 संघांनी कृपया इथे माईक जवळ संपर्क साधा अच्छा अच्छा ओके
अण्णाभाऊ साठे संघ सज्ज झालेला आहे क्षेत्ररक्षण लावून आणि गलीबॉईचे आघाडीचे फलंदाज सुजन हे फलंदाजांचं नाव सांगा मला विक्की गोलंदाज विक्की हे पहिलं षटक घेऊन येत आहे आणि त्यांचा सामना करत आहे सुजन हे आपल्या संघासाठी आता बघा विजय मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न करत आहे एक धाव मिळालेली आहे गली बॉईज एक धाव विकी यांचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने त्यांनी मारला पण एकच धाव दोन चेंडू दोन धावा पहिलं षटक पहिल्या षटकाच्या दोन चेंडू दोन धावा झालेल्या आहेत आणि मी निर्धाव चेंडू टाकलेला आहे सुजल यांना एकही धाव करता आलेली नाही तीन चेंडू झाले दोन धावा आणि हा महाउत्कृष्ट असा पण खेळ बाद सुजय यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि झेल बाद झालेले आहेत गली बॉईज एक गडी बाद दोन धावा एक गडी बाद पुढचे फलंदाज आर्यन माने हे आपल्या संघासाठी आपल्या फलंदाजी मार्फत कितपत त्यांना पुढे नेऊ शकतील बघूया आता पहिल्याच चेंडूवर ते त्रिफळा चित झालेले आहेत आर्यन माने आणि विक्की यांनी लागोपाठ दोन विकेट घेतलेले आहे त्यांनाही हॅट्रिकची संधी आलेली आहे बघूया आता शेवटचा चेंडू आणि हा त्यांचा हॅट्रिकचा चेंडू आहे बघूया सिद्धांत ती त्यांची हॅट्रिक होऊ देतात की नाही विके यांचा पुढील आणि गंगलला असा हॅट्रिक नाही करता आली पण उत्कृष्ट अशी विके यांनी गोलंदाजी केलेली आहे त्यांनी दोन गडी बाद केलेत आणि किती धाव दिल्यात दोनच धावा एक षटक संपलाय आणि दोनच धावा गली बॉईज यांना रन धावांसाठी झगडावं लागत आहे काय म्हणाल तुम्ही गली बॉईजच्या प्रदर्शन गली बॉईज फलंदाजी करत आहेत खरोखर गली बॉय या पुढे शुभेच्छा देतो आता गली बॉयचे जे नेक्स्ट फलंदाजीसाठी आलेले आहे ते म्हणजे स्पंदन वाघमारे बघूया काय म्हणतात मारलेला आहे स्पंदन वाघमारे यांनी परंतु तो एक रन आपल्या संघासाठी एक रनची भर टाकलेली आहे आता त्यांचे व
वडील गेलेले आहेत म्हणजे बाहेर कामासाठी, पूर्ण शब्द ऐका हो, कामासाठी गेले. ए लाती ए मत्करी ताईत ना या. हा सॉरी. सुंदर से गोलंदाजी परंतु एक धाव. अरे संदीप सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे मंगेश यांनी. यष्टी रक्षक यांनी कृपया एकदम जोरात धावू नये कारण पुढे खाणाबाई आणि खंडे आहेत पुढे. मंगेश दुसरं षटक त्याचा सामना करायचा असतो. सुंदर असा सुंदर फटका मारलाय गल्ली बॉल साठी स्पर्धन यांनी. एक रन दुसरं षटक चार चेंडू झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पुढे गेले आणि धावचित झालेले आहेत. तरी धाव संख्या झालेली आहे. गल्ली बॉयजचे धावसंख्या झालेली आहे टोटल दोन शब्द शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झाली आहे पाच. तरी त्यांनी हार मानू नये कारण पुढून फलंदाजी आले आले संतनू जंगल. शेवटचा चेंडू खूप सुंदर हे काही रन नाही. शेवटचे दोन शतक पूर्ण झालेले गल्ली बॉयची धावसंख्या झालेली आहे पाच आणि त्यांचे विकेट गेले आहेत चार. तरी त्यांना 12 बॉल मध्ये 35 रन पाहिजे आहेत. सिद्धांत रन वन रन म्हणून आणि हॅलो जागृती क्लबचे संस्थापक आयुष्यमान मनोजी परब इथे आलेले आहेत. त्यांचे आम्ही राजारण क्रीडा मंडळामार्फत त्यांचं अधिक स्वागत करीत आहोत. अरे शाळांवर खेळाडू हे सिमेंट कॉन्क्रीटवर खेळतात त्यामुळे त्यांना या मातीच्या पिचचा अनुभव नाही आहे. हा अनुभव घेऊन आपल्या पुढील वाटचालीला त्यांना अधिक शुभेच्छा. सिद्धांतने एक धाव घेतलेली आहे परंतु ते रोज सिमेंट कॉन्क्रीटच्या ह्याच्यामध्ये खेळून त्यांना त्या मातीचा काय अनुभव बिलकुल नाही. आणि मला तर वाटतं हे पहिल्यांदाच मातीच्या ग्राउंडवर खेळतात आहे. ठीक आहे. अरे फोन आला त्याच्यावर यूट्यूब लाईव्हवरती आहे येतं येतं. सिद्धांतनी चांगला फटका मारलेला आहे परंतु आम्ही समाधान मानावं लागणार आहे. म्यूट करके रख ना. मला मागे नकाशीच मी बोललो दहावी बारावी तर आता नक्की झालेली आहे. आम्ही लोक साधा खेळामध्ये उतरलेले आहे. संतांनी आणि खूप शानदार जानदार फटका मारलेला आहे परंतु एका 10 समाधान धावसंख्या झालेली आहे 8. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. लेफ्ट राईट कुठेही मारलं तरी एकच धाव मिळणार आहे त्यामुळे धावसंख्येत भर. पुन्हा एकदा त्यांचा चांगला प्रयत्न परंतु त्यांना एक एक गावावर समाधान संतोष आनंद मानावा लागत आहे. आणि आता शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आणि पुन्हा तो बोललेला आहे त्यांनी उत्तम षटकार पहिला षटकार या सामन्याला गल्ली बॉयजने हा सुंदरचा षटकार मारून धाव संख्या झालेली आहे 16. चौदा धावांची अपेक्षा आहे. मला सांग ना कुणाला म्यूट करून देऊ. हीच वेळ आहे की आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायची आणि आपल्या संघाला
विजयाकडे नेण्याची संधी त्यांना मिळालेली आहे आणि मला वाटतं ते त्या संधीचं सोनं चांदी वगैरे करतील आणि पुढील जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. शंतनू सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा ठेवून खेळत आहे. आता शंतनू सुद्धा काही गप्प बसणार नाही. ते पण शंकरच्या प्रयत्नात सहा चौदा इम्पॉसिबल आहे आणि बोलतात ना शक्य अशक्य अशी सुद्धा एक गोलंदाज संधी त्यांचा सामना करत आहे शंकरू आणि हा डॉट बॉल पाच बॉल पाच बॉल चौदा धावा. चांगल्या पर्यंत आउट झालेला आहे. मला आठवत रिंकू कोणतरी येईल यांच्यामध्ये रिंकू सिंग तयार होईल. इनफॅक्ट रिंकू सारखा जर 3-6 मारणारा असेल तर तो हा सामना पुन्हा गल्ली बॉयच्या हातात येईल आणि त्यांना घेऊन जाईल विजयाकडे दोंडेकडे. आणि त्या रिंकू सिंगच्या मार्फत आपल्याला अथर्व पवार आलेले आहेत. चार बॉल चौदा आणि अथर्व बाद झालेला आहे. पुन्हा एकदा चौदा धावांची गरज. तीन चेंडू 14 धावा. सिद्धांतला स्ट्राईक देत नाही कोणी. रिंकू सिंग सुद्धा तयार होत नाही. जर रिंकू सिंग सारखा हॅट्रिक जशी मारली बॉय तसा याने हॅट्रिक 6-3-6 तीन षटकाची गरज. संदीप शांडी परंतु एक धावा समाधान. दोन धावा दोन बॉल 13 दोन बॉल 13 पुन्हा एकदा एक शेवटचा चेंडू आणि एक चेंडू 12 धावा. कालांतराने मला एक नो बॉल एक मिळाला तर कदाचित जर तरची गोष्ट आहे पण सँडी तसं करून घेणार नाही मला वाटतं. आणि त्यांनी एका धावात समाधान मानलं आहे आणि त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना विजयाकडे घेऊन गेलेले आहेत. त्यांचा आर्थिक आम्ही आर्थिक समाधान करतो. अण्णाभाऊ साठे हे संघ विजयी झालेला आहे. त्यांना पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि गली बॉईजसाठी त्यांचा चांगला प्रयत्न होता. ह्याच सामन्यातून काही चुका झाल्या असेल त्या सुधारून त्यांनी पुढील वाटचाल करावी आणि आपल्याकडे काय कमी आहे याची त्यांनी या सामन्यातून शिकावे. आणि ह्या सामन्याचा सामनावीर आहे विक्की आणि त्यांना सामनावीरची ट्रॉफी देण्यात येत आहे. आमचे विकास भाई साळवे दिग्दर्शक आकाश साळवी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आहे. तेव्हा आकाश साळवी यांनी कृपया त्वरित तिथे जावे. त्यांच्या हस्ते सामनावीर हा पुरस्कार देण्यात येत आहे. जा विक्की यांना बघा दादा विक्की यांना सामनावीर पुरस्कार देण्यात येत आहे. अण्णाभाऊ साठे संघाचे विक्की आणि त्यांना सामनावीर पुरस्कार
माझे टेबल खाली झालं बस पुढे कृपया खेळपट्टीवर जरा खेळपट्टी वाचवण्याचा प्रयत्न करा खेळपट्टीवर खेळू नका मधल्या वेळेस खाली ठेव विकी यांनी चांगली गोलंदाजी केली त्याबद्दल विकी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात येत आहे अण्णाभाऊ साठे संघांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांना सामनावीर हा पुरस्कार देत आहे आकाश साळवी उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक तसेच झुंबा या नृत्यातून ते आपला नृत्य ते सगळ्यांना शिकवत असतात आणि त्यांचे व्हिडिओ हे खूपच व्हायरल झालेले आहेत त्यामुळे ते प्रकाशनात आलेले आहेत आमच्या मंडळाचे ते सदस्य आहेत आकाश साळवी कृपया खेळपट्टीवर खेळू नका तुम्ही बाजूला खेळा खेळपट्टी आधीच जरा पुढील संघ कोण कोण आहेत पुढील संघ कुठले आहेत त्यांनी मैदानात यावे आणि कोणता संघ फलंदाज करणार आहे कोणता संघ गोलंदाजी करणार आहे याची कल्पना आम्हाला इथे समालोचकांना द्यावी जेणेकरून आम्ही संघाचं नाव जाहीर करू शकतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती माता रमाई आंबेडकर यांची 125वी जयंती तसेच 5 मेला होणारी बुद्ध जयंती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले आहे भव्य दिव्य असे कवटी अंडरआर्म 2023 राजवर्धन चषक आतापर्यंत 12 सामने खेळवले गेले आणि या 12 सामन्यातून 35 षटकार ठोकण्यात आले आणि त्यापैकी लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत सनी याने आज आम्ही सनीला 2 षटकार मारताना बघितले कालही काही फलंदाजांनी हा विक्रम केलेला आहे या 12 सामन्यात 35 षटकार झालेले आहेत पुढील 13वा सामना कुठले संघ आहेत आयोजक पंच यांनी पुढील सामना चालू करावा पाण्याची कमतरता न होईल अशी व्यवस्था करावी आयोजकांनी कारण या उष्ण हवामानात आपण खेळत आहोत सर्व प्लेयर पंच यांची काळजी आयोजकांनी घ्यायची आहे रमा तिकडे बघ ना इकडे बसेल पुढील सामना सरस संघ आणि अण्णाभाऊ साठे संघ यांच्यात होणार आहे अण्णाभाऊ साठे यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचे दोन्ही आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित आहेत अविनाश आणि सुजित दोन्ही फलंदाज आलेले आहेत आणि सरस संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे ह्या दोन संघात कोण सरस होत आहे बघूया
मम्मी कर पैकिंग आता पुढील सामना रंगतदार होण्याची दाट शक्यता आहे कारण दोन्ही संघ हे काही सामने जिंकत पुढे आलेले आहेत आणि हा अतिकटीचा सामना होण्याची शक्यता आहे. आकाश एकदम साफ आहे, सनी सनी पावसाची काही शक्यता नाही, त्यामुळे चांगली तापलेली आहे. मला तर वाटतं फलंदाजाने याचा जास्तीत जास्त फायदा उठवावा. नैसर्गिक वायरी नेतृत्वाद्वारे आहे आपले येत आहे पंच पावर दिशेने आहे. हवा येत आहे आणि पश्चिमेकडून जात आहे, त्यामुळे गोलंदाजांना जास्तीत जास्त अतिरिक्त बॉल झाली वाईट पडतील याची शक्यता वाढ आहे. बॉल वाईट जाऊ शकतो आणि गोलंदाजाला तो फायदेशीर होऊ शकतो, काय करता त्याला अतिरिक्त धावा मिळू शकतो. त्यामुळे मला तर वाटतं हवा पण चांगली सुटलेली आहे. साडेतीन वाजलेले आहेत, अविनाश हा बॅटिंगसाठी सज्ज, त्याचा सामना करणार आहे. सुरज तुमचा सामना करणार आहे अविनाश दुसरा बॉल घेऊन वाईट अतिरिक्त वाईट मगाशी मी सांगितलेलं ते बाकी खरं ठरत आहे असं मला वाटतंय. खूप हा दांडगा अनुभव आहे माझ्या वतीने. तुम्ही जेवढा विकासा पुष करून त्यांनी एक धावावर समाधान अण्णाभाऊ साठे संघाला, त्याबरोबर धाव संख्येत वाढ तीन गाव झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एका शानदार फटका अविनाश धावची झालेला आहे. मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी करून त्यांनी विजयाकडे त्यांना नेलेला आहे. दुसरा नवीन प्लेयर विष्णू सुरज गोलंदाज जेवणार ना तीन आणि त्रिपणाची झालेला आहे. माहिती भाऊ सरस गोलंदाज केलेले आहे. सरस सरस क्रीडा मंडळाचे सरस संघ झालेले आहे. पहिल्या षटकात दोन षटके दिलेले आहेत. टोटल दहा संख्या झालेली आहे. ती चार बॉल झालेले आहेत, एक षटक सुद्धा पूर्ण झालेले नाही आणि तीन धाव झालेले आहेत. दोन गडी बाद दुसरा बॅट्समन येत आहे विक्की. विक्की हे सुद्धा चांगली गोलंदाजी फलंदाजी करतात. याआधीच त्यांनी सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. उत्कृष्ट एक धाव झालेली आहे आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे.
तुझे सामना करता है विष्णु एक षटक पूर्ण झालेले आहे त्याबरोबर धावसंख्या झालेली आहे पांच एक षटक पूर्ण झाले पांच धावा आणि दोन गडी बाद झालेले आहेत अण्णाभाऊ साठे यांचे त्याबरोबर दुसरा षटक घेऊन येत आहे सुमित कापडेकर हे दुसरा षटक घेऊन येत आहे त्यांचा सामना करणार आहे अनुभवी गोलंदाज सुमित सुंदर मॅचेस त्यांच्या एक ओव्हर पूर्ण झालेली सुमित कापडेकर समाधान मानावं लागेल तिला पुढील चेंडू आणि हा वाईट घोषित करण्यात आलेला यांनी पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईट अण्णाभाऊ साठे एकूण धाव संख्या झालेली आहे दहा दुसरं षटक चालू आहे सुमित गोलंदाजी करत आहे आणि पुन्हा एकदा वाईट सुमित गोलंदाजीसाठी झटत आहे पण त्यांना कप्पा काय कप्पा आणि लय मिळत नाही आहे पुन्हा एकदा वाईट सलग त्यांनी चार वाईट टाकलेले आहेत अकरा अकरा दोन बॉलर झाले दोन चेंडू झालेले आहेत सरस संघाचे दुसरं षटक जरा अण्णाभाऊ साठे संघासाठी फलदायी ठरलेलं आहे आणि चांगला टप्पा टाकलेला आहे सुमित्याने साईड चेंज केली सुमित्याने आणि त्यांना वाईड बॉलवर नियंत्रण मिळवलेलं आहे एक धाव घेतलेली आहे नक्की सामना करत आहे आणि पुन्हा एकदा वाईट वाईट पुन्हा वाईट सुमित झगडत आहेत टप्पा त्यांना भेटत नाही अनुभवी गोलंदाज आहे सुमित पण आज त्यांचा सूर सापडत नाहीये झगडत आहेत एक आपला लाईन अँड लेंथ साठी झगडत आहेत व्यवस्थित टप्पा मिळत नाही आणि पुढचे समालोचक आहेत त्यांच्याकडे मी माईक सोबत त्यांचे धन्यवाद मार बोले
हॅलो अण्णा भाऊ साठे संघाचे एकूण धावा 17 झालेल्या आहेत, 2 षटक संपलेले आहेत, 2 षटक संपलेले आहेत. विशाल नवीन फलंदाज विष्णू आणि विशाल 2 षटक संपलेले आहेत आणि 2 षटक 17 धावा. आणि धावजीत झालेले आहे. धावजीत मंगेश धावजीत झालेले आहेत सागर यांच्या गोलंदाजीवर. सागर यांनी त्यांना धावचित केलं. ज्यांना मिळाला त्यांना जेवून घ्या. 3 गडी बाद अण्णा भाऊ साठे संघाचे 3 गडी बाद झाले. सागर गोलंदाजी करत आहे. पुन्हा एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचित झालेले विष्णू. विष्णू हे फलंदाज आउट झाले. पाच गडी बाद 4 गडी बाद झालेले आहेत अण्णा भाऊ साठे संघाचे. पाच गडी बाद 17 धावा. त्या साहिल नावात तिसरं षटक चालू आहे. मंगेश सागर यांचा वाईट चेडू. सागर यांचा वाईट चेडू घोषित करण्यात आलेला आहे आणि याबरोबर धावसंख्या झाली 18. बरं कटले जाऊन आणि चांगला उत्तुंग शॉट मारला होता पण सीमेरेषेच्या इथे झेल बाद झालेले आहे. मंगेश विशाल विशाल आउट झालेले आहेत. पुढील फलंदाज अरुण अण्णा भाऊ साठे संघाचे पुढील फलंदाज अरुण. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तिसरं षटक चालू आहे. सनीने उत्कृष्टरित्या गणेश यांनी
झेल घेतलेला आहे सीमारेषा येथे चांगला शॉट मारला एक एक धाव याबरोबर अण्णाभाऊ साठे संघाची धाव संख्या झालेली आहे एकोणीस निश्चित करण्याचा प्रयत्न तिसरे षटक वाईट वाईट चेंडू टाकण्यात आलेला आहे सागर यांच्याकडून ते निर्धाव करण्याचा प्रयत्न करत आहेत एक धाव मिळालेली अण्णाभाऊ साठे एकवीस धावा झालेल्या आहेत एकूण एकवीस धावा अण्णाभाऊ साठे संघाच्या शेवटच्या षटकात जास्तीत जास्त किती धावा करू शकतील अण्णाभाऊ साठे संघ मी आता आपल्या समोर येईलच सरस संघाकडे गोलंदाजीसाठी येत आहे दिनेश गोलंदाजीला येत आहेत आणि त्यांचा सामना करणार आहेत मंगेश हे स्ट्राइकर आहेत दिनेश यांचा सामना करणार आहे आणि या शेवटच्या षटकात त्यांचा प्रयत्न राहील आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा करण्याचा तीन षटक झालेत एकवीस धावा झालेल्या आहेत अण्णाभाऊ साठे संघाच्या एकवीस धावा झालेल्या दिनेश यांचाही प्रयत्न असेल धावा न देण्याचा चांगला टलवण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू टाकलेला आहे एकही धाव नाही घेता आली पुन्हा एकदा चांगला चेंडू होता पण यष्टी रक्षक यांच्याकडनं चेंडू सुटलेला आहे आणि एक धावाची भर अण्णाभाऊ साठे संघासाठी एक धाव एक टोटल चांगला टोलवलेला पण उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक केलेला आहे एकच धावावर समाधान मानावं लागेल अण्णाभाऊ साठे संघाचा एक टोटल धावा तेवीस या षटकाचे तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडू जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार आणि पुन्हा व्हाईट बॉल दिनेश यांच्याकडून आणि चांगलाच मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव घ्यावी एकच धावावर समाधान मानावं लागेल पंचवीस धावा झाल्या दोन चेंडू शिल्लक शेवटच्या षटकाचे दोन चेंडू शिल्लक आणि पंचवीस धावा शेवटच्या दोन चेंडू किती एकच धाव सव्वीस धावा आणि शेवट या डावाचे शेवटचा चेंडू घेऊन येत आहे शेवटचे चेंडू शेवटचे षटक एकच धाव घेण्यात समाधान आणि अण्णाभाऊ साठे संघाचे एकूण अण्णाभाऊ साठे 27 धावा झालेल्या आहेत आणि सरस संघाला 28 धावा करून आपल्याला सरस आपला संघ सरस ठरवायचा आहे चार षटकात
चार षटकात 28 धावा करायच्या आहेत सरस संघाला. पुढच्या संघाने पुढच्या संघाने तयार राहायचं आहे. सरस संघाने फलंदाज पाठवावे. पॅकअप संघाने 28 रन सरस संघासाठी 28 रन टू विन 28 रन करायचे. 27 रन झालेले आहेत अण्णा भाऊ साठे संघाचे. 28 to win सरस संघाने स्वतःला सरस करण्यासाठी त्यांना 28 धावा करायच्या आहेत. म्हणजे त्यांना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. अण्णाभाऊ साठेने जो 4 षटकात फक्त 27 धावा केलेल्या आहेत सरस संघाला 28 धावा करायच्या आहेत. सरस संघाने आपले फलंदाज पाठवावे आणि अण्णाभाऊ साठे संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लवकरात लवकर आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत कारण आता हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पावसाची दाट शक्यता आहे. पावसाचे सावट आहेत आपल्या सामन्यामध्ये. सामना लवकर सुरू करायचा आहे. अण्णाभाऊ साठे संघांना विनंती आहे की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सरस संघाचे फलंदाज चेतन आघाडीचे फलंदाज आपल्या सरस संघाकडून आलेले आणि विक्की हे गोलंदाजीसाठी सज्ज. मागच्या सामन्यात विक्की यांनी चांगली गोलंदाजी करून सामनावीराचा पुरस्कार पटकवलेला आहे. बघू या सामन्यात ते आपले काय छाप टाकतायत गोलंदाजीचा. विक्कीचा सामना करत आहे चेतन. आपसात खेळाडूंनी आपसात वाद घालू नका. पंच निर्णय घेतील. सुरू पंचांनी आपला निर्णय घेऊन लवकरच मध्ये मध्यस्थी करून हा वाद मिटवावा. कृपया वाद घालू नका आणि वेळ काढू नका. वाद आपसात वाद करू नका. आपसात वाद करू नका कृपया. पंचांनी मध्यस्थी करून लवकरात लवकर सामना सुरू करा. विक्की गोलंदाजी करत आहेत. कृष्ण शॉट मारला पण एकच धावावर त्यांना समाधान मानावं लागेल. चेतन आपल्या संघासाठी एक धावांनी सुरुवात केलेली आहे. सरस संघाला एक धाव. आणि पुन्हा एक धाव घोषित. 2 धावा झालेल्या आहेत. चेतन प्रयत्न करत आहेत पुरेपूर जास्तीत जास्त धावसंख्या करण्याची. पण विक्की उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत एकच धाव देत आहे. विक्की यांचा पुढील चेंडू वाईट म्हणून घोषित.
आणि चेतन हेलबाग चेतन झेलबाद झालेले आहे. चांगला टोलवण्याचा प्रयत्न होता, त्यांचा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण झेलबाद उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. सरस संघाचा एक गडी बाद, त्यांच्या टोटल एकूण धावसंख्या 3. सरस संघाची एक धाव घेतलेली आहे. सागर विकी यांना सामना करत आहे. विकी कृष्णरित्या गोलंदाजी करत आहे. एक दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, पण एकच धाव. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे आणि टोटल एकूण धाव झाले 5. सरस संघाच्या 5 धावा. एक धाव. एक षटक संपलेलं आहे. सरस संघाची धावसंख्या 6. एक गडी बाद. पुढील षटक घेऊन येत आहे अण्णाभाऊ साठे संघाचे. अण्णाभाऊ साठे संघाचे गोलंदाज मंगेश पुढील षटक घेऊन येत आहे आणि त्याचा सामना करत आहे सागर. एक षटक 6 धावा. उत्कृष्ट फील्ड केलेला आहे तिथे. सात रन. सरस संघाचे 7 धावा. टोटल 7 धावा झालेले आहेत. दुसरे षटक चालू आहे. मंगेश गोलंदाजी करत आहे आणि हा चांगला टोलवलेला शॉट, पण विकी यांनी चांगला फील्ड केला तिथे. एकच धाव. एकूण धावा 8. सरस संघाच्या एकूण धावा 8 झालेल्या आहेत. मंगेश यांचा पुढील चेंडू पुढे येऊन त्यांनी टोलवलेला आहे आणि एकच धाव. सागर यांचा ग्राउंड शॉट मारून धावा घेण्याचा प्रयत्न. एकूण धावा 9. मंगेश यांची गोलंदाजी. दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि धाव चेक झालेले. दोन धावा निघू शकल्या असत्या, पण त्यांच्या दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ जरा विस्कळीत झाला. एकच धाव आणि एक गडी बाद. सरस संघाच्या एकूण धावा 10.
दुसर षटक चार चेंडू जाए दोन चेंडू शिल्लक दुसर षटका त्वरित त्वरित पुढील चेंडू सामना सुरू करा नवीन बॅट्समन सनी मंगेश यांचा पुढील चेंडू सागर मंगेश सागर त्या पुढील चेंडूचा सामना करणार आहेत बिग स्पेल्ड झाली तिकडे आणि एक रन एक रन एक धाव मिळालेली आहे सरस संघाच्या टोटल धावा 11 आणि दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू मंगेश याने चांगली गोलंदाजी केली सनी पुढचा चेंडू मंगेश याचा सामना करणार आहे पुढील चेंडूचा चांगला चेंडू टाकलेला पण सीमारेषेच्या इथे फील्ड केलेला आहे एकच धाव दोन षटक 12 धाव दोन षटक 12 धाव तर दोन पुढील दोन षटकात बारा चेंडू 15 धाव 12 चेंडू 15 धावा 16 धावा करायचे सरस संघाला सरस ठरण्यासाठी 12 चेंडू 16 धावा किशोर राठोड कॅमेरामन आमचे थेट प्रक्षेपण आपल्याला दाखवत आहे त्यांच्या या छायाचित्रणामुळे आम्ही आमचे प्रेक्षक घर बसल्या या रंगतदार सामन्याचा आनंद घेत आहेत किशोर राठोड हे IPL सोडून आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्या ह्या योगदानाबद्दल आम्ही खरंच त्यांचे आभारी आहोत कृपया प्रेक्षक आणि खेळाडू यांना विनंती करण्यात येते गुटखा खाऊन कोणी थुंकू नये धुमराव पान या मैदानात करू नये जर कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि प्लास्टिक बाटल्या इथे तिथे टाकू नये आणि हा फुल टॉस चेंडू होता पण तो सरळला जाता क्रॉस गेला आणि त्यामुळे एक धाव सनी यांना एक धावावर समाधान मानावं लागेल प्रेक्षक आणि सर्व खेळाडूंना विनंती प्रेक्षक इतरत्र ह्या प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या टाकू नये कचऱ्याच्या डब्यातच डस्टबिन आहे आजूबाजूला त्याचा उपयोग करावा आणि मैदानाची निगा राखावी पुढील चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे सुधीर यांनी आणि हा पुन्हा फुलटा होता आपण सरळ न जाता स्ट्रेट ड्राईव्ह न जाता तो बॉल वळला आणि एकच सनी यांना सनी आपल्या संघासाठी खूपच प्रयत्न करत आहेत पण थोडं हवामान सकाळी पाऊस झाल्यामुळे हवामानात मतलबी वारे वाहत आहेत चेंडू सरळ सावली आल्यामुळे खेळाडूंना थोडा टोटल धावा यशची चित होण्याकरता चांगली
एष्टीरक्षक चांगलं एष्टीरक्षक केलेलं आहे. एष्टीरक्षक पुन्हा एकदा निर्धाव संघाच्या एकूण धावा 14. तिसरं षटक चालू आहे. कृष्णाची गोलंदाजी करत आहेत. या षटकात त्यांनी 2 निर्धाव धावा दिलेले आहेत. सोनियांना कुठलीच संधी देत नाही मारण्याची, शॉर्ट खेळण्याची संधी मिळत नाही सोनियांना. नाही पूर्ण एक वाईड वाईड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. गोलंदाजांनी दिशा चेंज केली आहे, बदल केले. सोळा धावा झाल्या संघाच्या. नाही तर ग्राउंड शॉट मारलेला आहे. दोन धावाचा प्रयत्न पण एकच धाव. उत्कृष्ट अशी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे सीमारेषाच्या इथे. सनी यांनी मागच्या सामन्यात 2 उत्तुंग षटकार मारले होते पण त्यांना यावेळी संधी मिळत नाहीये. अण्णाभाऊ साठे संघ त्यांना अशी संधी देत नाहीये. सागर पुढील चेंडू आता फेस करणार आहे आणि गोलंदाज सुजित चांगली गोलंदाजी करत आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकाचा त्यांचा. सागर आणि सागर यांनी चटवलेला आहे आणि 2 धावा देण्याचा प्रयत्न पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि त्वरित थ्रो केल्यामुळे एकच धाव घेण्यात सागर यशस्वी झालेले आहेत. सरस संघाचा एकूण धावा 18 झालेल्या आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू त्यांना. 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा असं इक्वेशन समीकरण झालेलं आहे. सागर स्ट्राईकवर आहेत, सनी नॉन स्ट्राईकवर आहेत. रोम चित्तवर्धक महर्षक आणि रंजक असा सामना. 6 बॉल 10 धावांची गरज सरस संघाला. आणि शेवटचं षटक अण्णाभाऊ साठे संघाचं घेऊन येत आहे. गोलंदाजांचं नाव सांगा प्लीज. विशाल शेवटचं षटक अण्णाभाऊ साठे संघाचं घेऊन येत आहेत. विशाल 6 चेंडू 10 धावा. सागर आहेत आणि चांगली गोलंदाजी होती पण वाईट निर्धाव झाला असता. अगर बॉल वाईट नसता 6 चेंडू 9 धावा. वाढता दबाव दोन्ही संघांकडे आणि फुलकावणी झाली सागर यांना. आणि हा चांगला तडवलेला आहे आणि हा उत्कृष्ट असा खेळ घेतलेला आहे विकेटने. आणि सागर हे धावबाद झाले. सागर हे झेलबाद झाले. सागर हे चांगली फलंदाजी करत होते आपल्या संघाला विजयाकडे नेत असताना ते झेलबाद झाले. विशाल याने चांगली गोलंदाजी करत त्यांना बाद केलेला आहे. झेलबाद चांगली गोलंदाजी करत 5 चेंडू 9 धावांची गरज सरस संघाला. चेंडू
सरस संघाचे पुढील फलंदाज आहेत. फलंदाजाचं नाव सांगा. रोहित. रोहित आता कुठला हिट मारतील रोहित आपल्या संघासाठी. आणि आपले मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा यांचा आज वाढदिवस आहे असं तुम्हाला आता कळायला. आपल्याकडे हे रोहित आपल्या संघासाठी पाच चेंडूत नऊ धावा त्यांना करायचं आहे. लक्ष आहे पाच चेंडूत नऊ धावांचं लक्ष रोहित. विशाल यांचा सामना आणि सुंदर असा चढवला आपण. शॉट चांगला मारण्याचा प्रयत्न केला पण एकच धाव मिळाले आहे. आणि चार चेंडू आठ धावा. चार चेंडू आठ धावांचं लक्ष पार करायचं आहे. आणि हे लक्ष जर पार केलं तर सरस संघ हा सरस ठरू शकतो. पण विशाल हे असं होऊ देणार नाही. पण तरी पण एक धाव रोहित. तीन बॉल शेवटचे तीन चेंडू. तीन चेंडू सात धावा. विशाल यांची गोलंदाजी. तीन चेंडू आता रोहित. रोहित समोर आहे स्ट्राईक वर. तीन चेंडू रोहित कुठल्या शॉट मारतायत ते प्लॅन करत आहेत मनामध्ये. आणि विशाली त्यांना कुठल्याच प्रकारे चेंडू टाकायचा आहे ते पुन्हा एकदा मंकी विकेट एक हुलकावणी दिली त्यांनी. अतित कटीचा सामना असा चालू आहे. रंगतदार क्षण आपण बघत आहात. आणि या क्षणी तीन चेंडू सात धावा. तीन चेंडू सात धावा. आणि हा खेळ गेलाय पण नो 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 बॉल झालेला आहे. पंचांनी हा नो बॉल दिला त्यामुळे रोहित हे जेल बाद होता त्यांना जीवनदान मिळालेला आहे. नो बॉल म्हणून आणि आता समीकरण झाले. तीन चेंडू पाच धावा. आणि सामना करायला विशाल यांचा सामना करायला आले फलंदाज सनी. सनी यांनी मागच्या सामन्यात दोन षटकार लावले होते. हा आता हा नो बॉल झाल्यामुळे एक धाव सरस संघाला मिळालेली आहे. विशाल पुढील चेंडू सनी हे स्ट्राईकवर. आणि उत्तुंग असा मारलेला आहे शॉट. आणि काय घडलंय तिथे काय तर सीमारेषा पलीकडील चेंडू हा ढकललेला आहे. पंच काय निर्णय देत आहे त्याच्यावर आहे. आणि सनी थेट बाद आउट झालेले आहेत. उत्कृष्ट असा प्रयत्न होता त्यांचा षटकार मारण्याचा आणि तो गेलाही होता. आपण अण्णाभाऊ साठे संघाने एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. त्या प्लेअरचं नाव सांगा बरं. प्लेअरचं झेल झेल घेतलाय जेरी. झेल कोणी घेतलाय तो त्यांनी चांगलं प्रसंग सांघिक खेळ अण्णाभाऊ साठेंनी सांघिक खेळ केलेला आहे. आणि सुजी त्यांनी उत्कृष्ट असा खेळ घेतला. आणि पुन्हा एकदा सुमित याने षटकार मारलेला आहे. संघ हा विजय ठरलेला आहे. सरस संघ विजय ठरला. सुमित याने षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
आणि अण्णाभाऊ साठे संघाने निराश नव्हता, त्यांनी चांगली लढत दिलेली आहे अण्णाभाऊ साठे संघाने. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून अण्णाभाऊ साठे संघाला जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. पण थोडक्यात खूपच सुविधाने हारी हुई बाजी को सुमित ने जीता दिए, लेकिन इसलिए सुमित बाजीगर इधर बाजीगर होकर सरस टीम के बाजीगर कहलाएंगे. हारी बाजी को जीतना सुमित ने दिखाया इधर. और अण्णाभाऊ साठे यांनी चांगलीच लढत दिली. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला, पण त्यांनी आपलं मनोधैर्य कमी न करता अशीच वाटचाल अण्णाभाऊ साठे संघाने ठेवावी. हार जे ती होतच राहते, पण आपण चांगलं खेळाडू रूपीने इथे आपल्या संघाचं प्रदर्शन केलेलं आहे. चांगलंच प्रदर्शन केलं, पण थोड्या फरकाने तुम्ही हरलात. आणि भाई शायद स्क्रीन पे देख सामने का देख रहा है. एक सरस पॉइंट आणि एक पॅकअप बॉल. सरस टॉस विन आहे. सरस टॉस विन आहे.
माइक पे बोल कुछ तत्पूर्वी सफेद रेषा पूर्ण गेली होती मंडला छोटे से कार्यकर्ते सवार आखड़ी अंकत है आता पीस थोड़ा पलटी है खूब सावली आई है सावली पड़ी है पोषण वातावरण निर्माण है स्वच्छता फायदा उठवा लवकर लवकर अपने पाठवायचे आहेत हॅलो आता होणारा सामना सरस बॉईज सरस वर्सेस पॅकर्स जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे हॅलो आता होणारा सामना सरस बॉईज तरी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आपण जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे तरी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आपण वैद्य हे आयोजित करत आहेत हे भाई रामो सबस्क्राइब करा ओपन करा आपल्या लाईव्ह यूट्यूब वर हे सामने दिसणार आहे सामना चालू झाला आहे एक धाव सुद्धा एक बॉल तीन रन झालेले आहेत जे जे पॅकर्सच्या पॅकअप बॉईज आता जरा हे जो आता
वातावरणात फरक पडलेला आहे. खूप वारा सुटलेला आहे. मतलबी वारे खारे वारे आलेले आहेत. थोडासा फिरत नाही मैदानामध्ये. वातावरणात फरक चांगली पडलेली आहे. थोडासा व्यत्यय आलेला आहे. नैसर्गिक आपत्ती आलेली आहे मैदानात. मुलीचं वातावरण घोषित केलेलं आहे. पॅकर बॉईजचा पहिल्याच वेळी डावचित झालेला आहे. पहिला शतक त्यांच्या उद्दिष्ट शतरक्षण आणि त्यांना डावचित केलेला आहे. चार बॉल झालेले आहेत. पाचवा बॉल झाले. पाचवा चेंडू घेऊन येत आहे. आणि हा सुद्धा सुंदरचा फटका परतो येतो गाव समाधान पॅकर्सला. कृपया पंचांची वाद लागू नये. मान्य करावं लागेल. पंचांची मान लागू नये. त्याच्याकडे लक्ष द्या. अंगठा वेळ आभूषण शेतक कमी करण्यात येईल. तुम्ही द्या तिथे. तुम्ही काय विचारतायत? हॅलो कशाला विचारतायत? जेवढा वेळ तुम्ही गाडी बसाल तेवढं तुम्हाला पाच रन झालेले आहेत. शेवटच्या षटकात शेवटचा चेंडू पूर्ण झालेले आहे. दहा षटक झालेले आहे. सहा धावा एका षटकात. सहा धावा पॅकर्सच्या. दुसरा षटक घेऊन येणार आहे सरसच्या. सरस पॅकर्सचा दुसरा षटक. सुमित कपडेकर दुसरा षटक घेऊन आहे. त्याचा सामना करत आहे. मयूर मयूर हा सुमितचा सामना करणार आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. चांगली धाव घेतली आहे.
अनिकेत फलंदाजी लावून ठेवलेला आहे. ओंकार सुंदर अरे एक भाव पूर्ण केलेली आहे सुंदर क्षेत्राच्या सरस क्रीडा मंडळाचा दुसरा षटक ओंकार हा स्ट्राईकवर आलेला आहे. मयूर स्ट्राईकवर आहे. निरीक्षणाने सहा धावा पूर्ण झालेले आहेत. पॅकर्सच्या उत्तुंग षटकार हा षटकार जवळ 60 मीटरचा होता. जास्त लांबचा टुर्नामेंटचा छत्तीसावा षटकार मयूरनी हा 37वा षटकार झालेला आहे. षटकार झालेले आहे. एक अतिरिक्त धाव अतिरिक्त धाव चार बॉल शेवटचे दोन बॉल शिल्लक धाव संख्या झाली आहे 16. दुसऱ्या षटकात पाचवा धाव एका धावावर पाच रन समाधान. दुसऱ्या षटकातील शेवटचा सामना शेवटचा बॉल चेंडू हलकासा एक धाव काढलेली आहे. आणि या एक धावाबरोबर धावसंख्या झालेली आहे 18. दोन षटक 18 धावा तिसरा षटक घेत आहे. तिसरा षटक हा तिसरा षटक घेऊन आहे. ओंकार साईडला सागर हा गोलंदाजी करत आहे. तिसरे कटकचा बनता परंतु इंदू परंतु करता करता एकच धाव एक गडी बाद झालेला आहे. काय घेतले त्याबरोबर सहा संख्येत वाढ आहे. 11 यष्टीरक्षक रोहित गायकवाड यांचं सुंदरसं यष्टीरक्षक
35
35 धावा दीड चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकाचे दिनेश यांचा हा दिनेश यांचा षटक जरा जास्तच मागात पडलेला आहे तीन बॉल मध्ये 8 रन दिलेले आहेत पुढचा चेंडू दिनेशांचा पुन्हा एकदा तो टोलवलेला आणि हा उत्कृष्ट असा झेल सीमारेषेकडे घेतलेला आहे सनी यांनी आणि याच बरोबर ओंकार यांची फलंदाजीला विराम मिळालेला आहे दिनेश यांना एक बळी ओंकारच्या स्वरूपात भेटला शेवटच्या षटकाचे दोन बॉल दोन चेंडू शिल्लक आणि नवीन फलंदाज पॅकर्सांचे आलेले शुभम पॅकर्स यांचे नवीन फलंदाज दिनेश दिनेश पुढे भेट करतील आणि निर्भाव निर्भाव चेंडू टाकलेला आहे दिनेशांनी शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू दिनेश कुठल्या प्रकारचा पंच निर्णय देतील कृपया पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी स्क्रीनवरील निर्णय देतील कृपया आपसात वाद घालू नये खेळाडूंनी चार षटकात बॅकरांचे 19 धावा आमीन बॅकर्स यांच्या 19 धावा झाल्या 35 आणि सरस जिंकण्यासाठी 36 धावांची गरज चार षटकात 36 धावांची गरज पंचांनी निर्णय दिला पुढील याच्यासाठी त्यांनी सरस यांनी आपले फलंदाज पाठवावे आणि बॅकर्स यांनी आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे पंचांनी निर्णय दिलेला आहे कृपया तो अंमलात आणणे पंचांनी फिल्डिंगसाठी आमंत्रित करावे विनंती की पंचांनी निर्णय दिला आहे तुम्ही फिल्डिंग लावून घ्यावी अजून सामने बाकी आहेत लवकरात लवकर सामना सुरू करावा पंचांनी पंचांनी निर्णय घेऊन त्वरित सामना सुरू करावा आणि सरस संघाला फलंदाज सरस संघाने फलंदाज पाठवावे आपले आघाडीचे आणि
वन टू गो पहिला षटकाचा शेवटचा चेंडू आठ रन
सरस संघाचे एकूण धावा 8 धावा झालेले आहेत. सुधी अनिकेत यांचा गोलंदाजीचा सामना करत आहेत. अनिकेत यांचा पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न चांगला होता पण एकच धाव सनी यांना आणि यात एक धाव धावाबरोबर सरस संघाची एकूण धाव संख्या झालेली आहे. एकूण धाव संख्या सरस संघाची 9. एक षटक संपलेला आहे तो दुसरं षटक घेऊन येत आहे जॅकब बॉयज तर्फे. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. समीर हे पुढचं षटक घेऊन येत आहेत आपल्या बॉयज साठी. समीर आणि त्याचा सामना करणार आहे सनी समर सनी. समीर षटकाचा पहिला खेळू सने आता आणि हा तोळलेला आहे पण तिथे फील्ड केलेला आहे आणि एकच धाव लॉंगॉनच्या दिशेने. पुन्हा सुमित स्ट्राईकवर. मेसी बरोबर आहे. या एक धाव या एक धावाबरोबर सरस संख्येची टोटल धाव संख्या झालेली आहे 10. यांचा पुढील चेंडू सुमितसाठी. आणि हा तो षटकार मारलेला आणि कॅच सोडलेला आहे खेळ सोडलेला आहे. 2 प्लेअरच्या मध्ये ताळमेळ नसल्यामुळे तिथे खेळ सुटला गेला आणि सुमित यांना जीवदान. याचा फायदा उठवत सुमितने 2 धावा घेतल्या. सरस संघाचे एकूण धाव संख्या 12. धाव संख्या 12. मेसी बरोबर आहे रे. चले का चल पुढील सामना. पुढील सामना प्रेमनगर आणि अब्बास मस्तान या 2 संघांमध्ये होणार आहे. तर या 2 संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. सुमित एका पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत गोलंदाजीसाठी आणि समीर त्यांना गोलंदाजी करत आहेत. पुढचा चेंडू सुमितसाठी आणि हा पुन्हा एकदा त्यांनी टटोरा तोडला आहे आणि उत्कृष्ट असा तिथे क्षेत्ररक्षण पण झालेला आहे. बघू आता पंच काय निर्णय देत आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहील. बाकीच्यांनी डगआउट मधून बाहेर यायचं नाहीये. काय निर्णय झाला तो कळवा. सुमितने चांगला टोलवला होता हा चेंडू सीमारेषेबाहेर बाहेर गेला होता पण तिकडे उत्कृष्ट असा झेल घेतला आणि सुमित झेल बाद. सरस संघाचा दुसरा गडी बाद. सुमित कडनं त्यांना जास्त अपेक्षा होत्या कारण मागचा सामना सुमितने एक षटकार मारून जिंकून दिला होता. बॅकअप बॉयने रक्षण करू मयूर यांनी उत्कृष्ट खेळ घेतला आहे. सीमारेषेकडे उभे असणार आयोजक त्यांनी इतरांना बाकीच्या बाजूला घ्या
तुम्ही फक्त तिथे उभे राहा. बारा बारा तीन बॉल बारा तीन बॉल बारा बारा तीन बॉल पंच निर्णय देतील. कृपया एक विनंती आहे सर्व खेळाडूंना, जिथे सीमारेषेवर जे आयोजक उभे आहेत व्हॉलेंटियर आमचे, त्यांच्याशी कृपया वाद घालू नका. पंच अंतिम निर्णय देतील, ते पंचांचा जे काही अंतिम आहे. ते आयोजक आपल्यासाठी उभे आहेत. दुसऱ्या षटकाचे तीन चेंडू झालेले आहेत. सागर पुढील फलंदाज, सरस या संघाचे पुढील फलंदाज सागर, त्यांना गोलंदाजी करणार आहे तुम्ही. लेफ्ट साईडला त्यांनी एकच धावणार आहे. आला तकड बॉल धाव, एकच धाव घेण्यात यशस्वी सरस संघ. आणि या एक धावेबरोबर सरस संघाचा टोटल धाव संख्या, एकूण धाव संख्या 13. निकृष्ट बॉल कृपया बाहेर टाका. निकृष्ट बॉल आणि आयोजकांनी त्याची काळजी घ्या. निकृष्ट बॉल बाहेर ठेवा. जाऊ दे, एक बरोबर आहे. टोलवलेला सगळे एक एक गाव सरस संघाचे एकूण धाव 14 झालेले आहेत. शेवटचा चेंडू समीर यांचा षटकाचा, आणि हा पूर्ण टोलवलेला आहे. आणि हा आर पार गेलेला षटकार उत्तुंगाचा 90 मीटरचा षटकार, आणि हा टुर्नामेंटचा 41वा षटकार सनी यांनी लगावलेला आहे. सनी यांचे एकूण षटकार झाले 3. बहुतेक 3 षटकार झालेले सगळ्यांचे. आणि सरस संघाचा टोटल धाव संख्या झालेली आहे 20. 2 षटक संपलेली आहेत, 20 धावा. 12 चेंडू 16 धावांची गरज सरस संघाला. 12 चेंडू 16 धावांची गरज, 16 धावांचं लक्ष. पुढील षटक घेऊन येत आहेत नंदू. पुढील नंदू या नंदूंचा सामना करणार आहेत सागर. 12 चेंडू 16 धावा, तिसरं षटक घेऊन येत आहेत नंदू. आणि या पहिला चेंडू वाईट झालेला आहे. सरस या संघाला कृपया विनंती आहे, तुमचे प्लेयर मागे घ्या, डगआउट मध्ये बसवा. सागर यांनी एक धाव घेतलेली आहे. शाबाश, एक एक धाव दे, बरोबर आहे. एकूण धाव संख्या झाली सरसची 22. एक धाव, सगळ्यांनी डगआउट, प्लेयर्स यांनी डगआउट मध्ये बसावे. कृपया गोंधळ घालू नका. मंडळाच्या आयोजकांनी याची दखल घ्यावी. दोन्ही टीमच्या प्लेयर्सना डगआउट मध्ये बसण्याची सूचना करावी. पुढील चेंडू नंदू यांचा सनीसाठी, आणि हा जो घोषित करण्यात आलेला आहे. एक धाव घोषित आणि नो बॉल, एक धाव असे 2 धावा वसूल केलेले आहेत.
सरस संघाने आणि त्यांची धावसंख्या सरस संघाने झालेली आहे। चोवीस सरस संघाची धावसंख्या 24 झालेली आहे। बड़ा वार्निंग दिया तुझे अभी लोगे ना पुढील चेंडू फटवलेला आहे। एक हजार संघाचा प्रयत्न आहे सरळ मारण्याचा पण तो प्रयत्न यशस्वी होत नाही। कृपया सीमारेषेकडे तो सीमारेषेच्या मागील भाग जरा मोकळा ठेवावा। कॅच जाण्याची शक्यता आहे आणि तिथे गोंधळ होऊ शकतो। बाकी प्लेयर्सनी आपल्या डग आउट मध्ये बसावे। पुढील चेंडू नंदू सनीसाठी टाकत आहेत। खारे वारे वाहत आहेत। दुसरी धाव घेऊन सुद्धा घेतलेली आहे। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडं क्षेत्ररक्षण गटाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे टॅकल बॉयकडे। त्यामुळे त्याचा फायदा उठवलेला आहे सरस संघाने आणि दोन धाव घेतल्या आणि या दोन धावांबरोबर सरस संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 27। सत्तावीस धावा झालेल्या आहेत। कृपया कोणी काही कमेंट करू नका। इथे आमचे स्कोरर अगदी डोळे उघडून काम करत आहेत। हा अतितटीचा सामना आपल्याला युट्यूबवर थेट प्रेक्षेपण दिसत आहे। युट्यूबवर ॲथलीट या चॅनेलवर थेट प्रेक्षेपण दिसत आहे आणि आमचे ॲथलीट चॅनेलचे कुणाल वैद्य यांनी हे आपल्याला ही व्यवस्था करून दिलेली आहे। त्यामुळे प्रेक्षक घर बसले हा आनंद घेत आहे आणि हा पुन्हा एकदा टोलवलेला आहे। पण एक धाव सनीचा प्रयत्न थोडा तोकडा पडत आहे। बॉल या षटकाचे शेवटचे दोन चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकाचे जे शेवटचे दोन चेंडू शिल्लक आणि एकूण धावा सरस संघाच्या 28 धावा झालेल्या आहेत। एक बॉल षटकाचा शेवटचा चेंडू नंदू यांच्या षटकाचा तिसरं षटक संपण्यासाठी एक चेंडू शिल्लक। खूपच रोमहर्षकाचा सामना इथे आपल्याला बघायला मिळत आहे आणि धाव एक धाव मिळाली आणि झेल सोडला झेल घेणं अयशस्वी ठरलेले आहे। त्याचं बॉल शेवटचे षटक 6 बॉल 6 रन एकूण
चरक संघाचे 19 धावांनी 30 धावा झालेले आहेत आणि सहा शेवटच्या सहा चेंडू मध्ये सहा धावा एकूण धावा झालेल्या आहेत सरस संघाच्या 30. अब्बास मस्तान संघ आणि प्रेम नगर संघ यांनी पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. इथे आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या तिथे प्रतिनिधी कोणीतरी पाठवा दोन्ही संघांसाठी आणि टॉस उडून घ्यायचा आहे, नाणेफेक करून घ्यायचा, शेवटचे षटक घेऊन येत आहे बॉलर. नो बॉल घोषित केला गेला पंचांकडून. एक ड्रॉ एक एक धाव धाव काढलेली आणि एक नो बॉल आणि सरस यांची धाव संख्या झालेली आहे 32. सहा बॉल मध्ये 4 रन, सहा चेंडू 4, सहा चेंडू 4 धावा. गोलंदाजांनी आपले साइड शेट केलेले आहे. जास्त दबाव घेतला गटा पुन्हा एकदा वाईट टाकलेला आहे. सरस यांची धावसंख्या झालेली आहे या वाईट बॉल बरोबर. सरस यांची धावसंख्या 33. सहा शेवट सहा सहा चेंडू 3 धावा, सहा चेंडू 3 धावाची गरज. खूप केलेला आहे आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि त्या यशस्वी झालेले आहेत. 5 बॉल 5 चेंडू 1 रन 5 चेंडू 1 धाव. जिंकण्यासाठी 1 धावाची गरज सरस यांना. रिवर्स शॉट मारायचा प्रयत्न केला पण तो काही जमला नाही. पुन्हा एक घोषित धाव मिळालेली आणि सरस संघाचा विजय झालेला आहे. सरस संघ विजयी ठरलेला आहे. सरस संघ विजयी ठरलेला आहे. पॅकअप बॉयचे आम्ही धन्यवाद. त्यांनी खेळाडू होती दाखवून इथपर्यंत तुम्ही संघाला घेऊन आलात आणि आमच्या या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाला त्याबद्दल पॅकअप बॉयचे आम्ही आभारी आहोत. पुढचे संघ अब्बास मस्तान आणि प्रेम नगर याच्यात होणार आहे. ते टॉस त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे, नाणेफेक करून घ्यायचे आहे. आपल्या कार्यकर्त्यांपैकी इथे कोणीतरी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ये गेरा प्रैक्टिस भाई पानी के दर
खेळपट्टीवर सगळे आखणी करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त आणि माता रमाई आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त राजवर्धन क्रीडा मंडळातर्फे भव्य क्रिकेट सामने इथे आयोजित केलेले आहे आणि या सामन्यांचा अंतिम सामन्याकडे कूच करीत आहोत. अंतिम सामना आता थोड्याच वेळात सुरू होईल. लवकरात लवकर अजून भरपूर सामने आहे बाकी आहे शिल्लक आहेत. कृपया सर्वांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर पुढचा सामना सुरू करावा. कुठला संघ फलंदाजी करणार आहे कुठला संघ क्षेत्ररक्षण करणार आहे त्याची कृपया नोंद द्यावी. बॅनर का सेट करके अब्बास मस्तान या संघाने फिल्डिंग लावून घ्यावी. अब्बास मस्तान संघ आणि प्रेमनगर या संघाने आपले दोन फलंदाज आघाडीचे फलंदाज तयारीत ठेवावे. त्वरित सामना आता सुरू करण्यात येणार आहे. कॅमेरा
अब्बास मंसूर प्रतिनिधी पाठवला. डगआउट मध्ये फक्त जे संघांची मॅच चालू आहे तेच संघ बसू शकतील याची नोंद घ्यावी. डगआउट मध्ये इतर कोणी बसू नये. सामना सुरू करावा लवकरात लवकर. काय तू एक मला टाकायला बर्फ आहे बर्फ पाणी नाही संपला पण आहे आपण टाकून द्या तुझ्याला वाटलं सिंगल काढा मला पण ते नाही हे भाऊ चालू असलेला सामना भाऊ बॉलरचे नाव सांगते ना तुला काय म्हणा बॅट्समन वाला पाठवतो बॅट्समन वाला पाठवतो वसीम ना वसीम आहे बॉलरचं नाव वसीम आहे तुम्हाला पाठवलं भाऊ बॅटिंग भाऊ मित्रा आला ओव्हर झाली तर त्याला विचारता प्रेमनगर बॉयज सुंदर असा चेंडू परंतु बाईक मध्ये एकदम धाव लागलेला आहे.
Shabbat, shabbat, bowling.
सुंदर असा फटका फरकती एक धाव ओव्हर झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 10. दोन धाव संख्या झालेली आहे 10. अरे मला वाका नाही. तीन चेंडू थोडं करेक्शन झालेलं आहे. ती ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 15. काय केलं
दोन चेंडू 18 धावा तीन चेंडू मध्ये धावा संख्या झालेले आहे 20 सुंदर असा फटका मारलेला आहे, परंतु एक धाव घेण्याचे यशस्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटचा प्रयत्न उकलेला आहे फिल्डरकडून, मिसफिल्ड झालेली आहे आणि धाव दुसरी धाव त्याने पूर्ण केलेली आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे, परंतु एक धाव घेण्याचे यशस्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटचा प्रयत्न उकलेला आहे फिल्डरकडून, मिसफिल्ड झालेली आहे आणि धाव दुसरी धाव त्याने पूर्ण केली. शेवटचा चेंडू बाकी आहे, फटका मारलेला आहे, परंतु एक धाव घेण्याचे यशस्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटचा प्रयत्न आहे फिल्डरकडून, मिसफिल्ड झालेली आहे धाव आणि धाव दुसरी धाव त्याने पूर्ण केली. शेवटचा चेंडू आहे, चेंडू परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव यशस्वी झाला, तिसरा धावणार शेवटचा चेंडू घेण्याचा प्रयत्न, परंतु तिसऱ्या धावेला रनआउट झालेले आहे. दोन धावा त्यांनी घेतलेल्या, तिसऱ्या धावेसाठी ते रनआउट झाले आहे. प्रयत्न परंतु धाव संख्या झाली 27 सुमित कापडेकर, सुमित मोरे, रोशन अभंगर पुढील धोनी कर्णधारांना बोलून टॉस उडून घ्यावे. प्रेमनगर संघाने लवकरात लवकर शतरक्षण लावून द्यावे. तसेच फलंदाजीसाठी आपले दोन फलंदाज, आमचे मित्र अफताब भाई तसेच आजित भाई हे दोन फलंदाजीसाठी आलेले आहे. पुढील होणारा सामना वर्दी बॉय व्हर्सेस जेजे संघर्ष, अत्यंत सामना सुरुवात होत आहे. Yeah.
वर्मी बॉयज हे जे संघर्ष आहे दोन्ही संघांनी मानसिकतेसाठी स्टेजवर जायचं आहे. सामन्याला सुरुवात लवकर सुंदर असा परंतु परंतु हा विकेट झालेला आहे. आऊट झाला आहे. सुंदर असा विकेट किती शिल्ला आहे आणि हा विकेट दिलेला आहे. अफगाण संघाचा हा पहिला विकेट दिलेला आहे. सर असं नाही सुंदर असा लगावला होता परंतु झेल बाद झालेली आहे. हॅलो हर्षे चांगले चेंडू टाकत आहेत. हर्षे चांगले गोल आहेत. धाव काढलेली आहे एक रन. दुसरा धावायचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळालेली आहे. ओव्हरची समाप्ती. धाव संख्या झालेल्या आहेत 3-2. आभास मस्ता संघासाठी 27 धाव ठेवून आहे. चेस करताना त्यांची धाव संख्या झालेली आहे 3-2. दोन्ही कर्णधारांनी स्टेज जवळ जाऊन ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. परंतु एक धाव
धाव संख्या झालेली आहे 4 एक चेंडू
परंतु झेलबाद झालेला आहे माजिद भाई समीर यांनी उत्कृष्ट विकेट घेतलेला आहे. टुटगो धावसंख्या झालेली आहे 14. अब्बास मस्तान संघासाठी 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. पूरी करत आहेत चिंट्या, पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे आणि परत तिथे झेलबाद झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे 15 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 6 बॉल 12 धावा. पाहूया अब्बास मस्तान संघाचे येणारे खेळाडू आपल्या संघासाठी विजयाचा घंटा वाजवतात. वरी बॉयज तसेच जे जे संघर्ष दोन्ही कर्णधार यांची नाणेफेकी झाली असल्यास लवकरात लवकर निर्णय करावा. वरी वर संघाचे कर्णधार लवकरात लवकर भाऊ वैद्य यांनी युट्यूब लाईव्हच्या माध्यमाने खूप मोठं सहकार्य दिलेलं आहे. गोलंदाजीसाठी सिद्ध आलेले आहेत कुणाल. गोलंदाज आहेत चिंट्या. नो चेंडू घोषित कॅप्टनच्या सहाय्याने. एक धाव नो प्लस ही एक धाव दोन धावाने आपल्याच्या संघासाठी आवश्यक धावा 6 चेंडू धाव आहे. पाहूया विक्की श्रीनगर बॉयज साठी 6 चेंडू हा धावा. आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट केलेली आहे. पाहूया सुंदर गोलंदाजी त्यात सुटलेली आहे. एक धाव पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न करतो. धाव संख्या झालेली आहे धावसंख्या झालेली आहे 18. काही धावांची गरज. एक चेंडू झालेला आहे 5 चेंडू मध्ये. काही धावांची गरज. चेंडू परंतु एक धाव जिंकला. कुणाल हे आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. आत्ता गरीब संघाचे अमेर इथे आलेले आहे. लवकरात लवकर टॉस उडून घ्यावा त्यांनी.
धाव चेंडू घोषितच्या सहाय्याने एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव झालेला परिपूर्ण, दो प्लस दोन धाव म्हणजे तीन धाव. तू आहेस ना बेटा, मग लक्षात आलं चार ते पाच आहे ना, चार ते पाच, चार ते पाच आहे. अभि विकेट मत दो, चार पाच बॉल तीन झाली ना, चार बॉल झालेला आहे. अभि विकेट मत दो रे, चार चेंडू पाच धावांची गरज आहे. एक धाव पूर्ण, वनडे डिक्लेअर, तीन चेंडू चार धावांची गरज. परंतु एक धाव डिक्लेअर, दो तीन दो तीन दो तीन दो बॉल तीन है, डॉट नहीं करना, कोई डॉट नहीं करना, कल सही है, सही है, कल पिक्चर अनुग्रह एक चेंडू दोन धावांची गरज,